येत्या 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 9,50,00,000 मतदार असणार आहेत. यातील केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यात 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत. तर 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 16,90,000 आहे. असे म्हटले जाते की या मतदारांची संख्या केवळ 2% आहे. मात्र वास्तव असे आहे की केवळ 2 ते 3% मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय करतात. हार जीतच्या या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती महत्वाचे आहे हे यावरून दिसून येते. महाराष्ट्रात मात्र गेल्या वेळी ही संख्या 9,25,00,000 होती. राज्यात दर 1,000 पुरुष मतदारांमागे 933 महिला मतदार आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत याच महिला मतदारांची संख्या 925 इतकी होती. म्हणजे मागील आणि आता होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त 8 मतदारांचा फरक पडला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जी अपार मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झाले. महाराष्ट्रातील 36 पैकी 5 जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा असे आहेत. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त 8,01,00,000 मतदार आहेत. राज्यातील 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार आहेत, तर 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18,60,000 जास्त आहे. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी 60.36% होती. 2019 ती 61.44% इतकी होती. दरम्यान 11 निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62 इतकीच राहिली. 1995 वगळता महाराष्ट्रात 71.61% मतदान झाले होते. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद, दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते. आता त्यांची भीती राहिली नाही, पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे. केंद्रशासित प्रदेश पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे 80% आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त 61% नाव नोंदवतात. हे योग्य नाही. जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा.